नमस्कार, जय श्री कृष्ण। विठ्ठल रखुमाय, विठोबा रखुमाय। सुरुवात मराठीत करू, कोणाला खूपच आवश्यक वाटलं, कोणी दुसरं जॉईन झालं हिंदीत, तर मग मध्ये हिंदी स्विच करता येईल, जितके दिवस जितका वेळ सुरू करता येईल तितका वेळ। या चातुर्मासात कबीरांची आठवण, दोह्याची आठवण झाली, मथुरा काशी द्वारकेची यात्रा करतात लोक। या काळी कबीरजी म्हणतात, मथुरा काशी द्वारका हरिद्वार जगन्नाथ, एकापेक्षा एक धुरंधर। मथुरा काशी द्वारका हरिद्वार जगन्नाथ, साधु संगति हरि भजन बिन कछु ना आवे हाथ। जोपर्यंत मन नाही लागला, सत्संग नाही मिळाला, साधुसंग न मिळाला, हरी भजन नाही झाला, भव बुद्धी त्यात जोपर्यंत नाही मन रतलं, कच्छ न आवे हात। मथुरा काशी द्वारका जिथे कुठे जितकं काही जसं काही गेलं, मग कोणाचा संग करावा? नाही तर म्हटलं, अवधू सो जन हमका भाव है, घर में युक्ति घर ही में मुक्ति, घर तज वन नहीं जावे। इतका तितका जाऊन ही काही नाही प्राप्त, नाही तर घरी बसून ही प्राप्त होता। इकडे आहे नंतर आहे नाही, इकडे आहे आता आहे। मग साधू संग करावं तर साधूचे लक्षण काय? आशा तजी माया तजय, मोह तजय अरुमान, हर्ष शोक निंदा तजय, कहे कबीर संत जान। साधु ते साधु जन आशा तजी माया तजी, आशा छोड़ निराश अवलंबित, उसकी शिक्षा पूर्ण अनुष्ठित। हे जे ट्रेनिंग घेतलं अध्यात्म, खूप वाचलं, खूप सत्संग ऐकले, खूप लोकांच्या घरी जाऊन समोर बसून खूप प्राणायाम, खूप दर्शन, खूप प्रसाद, ब्रह्मविद्या शिकतो आहे, आर्षविद्या शिकतो आहे, गीतोपदेश शिकतो आहे, शिकून खूप शिकलो, ती पूर्ण प्रतिष्ठित क्या झाली? आशा छोड निराश अवलंबित, उसकी शिक्षा पूर्ण अनुष्ठित। जोपर्यंत हे नाही झालं तोपर्यंत त्या सगळ्याचा अर्थ नाही, जेव्हा हे झालं तेव्हा त्या सगळ्याचं काही आवश्यकता नाही। असं व्हावं तसं व्हावं, हे होईल तर ते होईल, तर नाही तर एवढं, नाही तर तेवढं। आशा छोड निराशा नहीं, आशा रहित अवलंबित, उसकी शिक्षा पूर्ण अनुष्ठित। तसच कबीर जी म्हणतात, आशा त्यजी माया त्यजी, विवेक वैराग्याची कास धरून, जे आपलं दिसत नाही, आपलं वाटत नाही, दुसऱ्याचं कुणाचं तरी वाटतं आहे, पोर परिस्थिती, कोणावर आलेलं संकट, दुसऱ्याच जरी असलं तरी ते आपलंच आहे समजणं, हा विवेक। आणि आपलं आहे, आपलं वाटते आहे, पण हे जो डोक्यात जाणीव ठेवणं की नाही पण माझं काही नाही आहे, माझं कोणी नाही आहे, हे वैराग्य। विवेक आणि वैराग्याची कास धरून अभेद दर्शनाची यात्रा। मागे एकदा सांगितलं होतं, किम ज्ञानम, ज्ञान काय? पूर्ण एक सगळं ज्ञान, एवढं ज्ञान, मुख्य ज्ञान काय? एकच ज्ञान काय? अभेद दर्शनम ज्ञानम। हा मार्ग ही लेन ज्यात भेद नाही दिसत, घसरडा मार्ग असल्यामुळे दोन बाजूला एक विवेक वैराग्य,
what belongs to others is also mine. What is a Vivek? What is mine? What belongs to me is also someone else's, is Vairagya. Nusta samadha hai asana suna vairagya. Aditi tensa hai madha nahi hai. Echa ulta the Vivek. Kunavar sankatala tha majar sankatala. Manunta madati chibhana. तो विवेक आणि माझा जरी असला तरी माझा व्यवहार काही नाही आहे, वास्तविक काही नाही आहे. हे वैराग्य हे दोनची कास धरून भेद दर्शन. आशा तजी माया तजय मोह तजय अरुमान. मोह नाही, मान नाही, आशा नाही, माया नाही, हर्ष शोक निंदा तजय. कहत कबीर संत जान. हर्ष नाही, मोह नाही, शोक नाही, निर्लेप. या सगळ्याला धरूनच भगवत गीतेची यात्रा आपली 14वा अध्याय आहे. हे सगळ्यात मदत होणं करणारी प्रॅक्टिकल टूल 14th चॅप्टर गुणत्रय विभाग योग. 8 श्लोक झाले होते मागच्या वेळेस. थोडासा सारांश तिथून सुरुवात करू. गुण त्रय विभाग योग, तीन प्रकारचे, थ्री कॅटेगरीज. गुण म्हणजे लक्षण, ते समजून घेतलं तर मग आपण इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकतो. मेरे को पता ही नहीं था, मेरे को पता रहता तो फिर उधर नहीं जाता था मैं. पहले क्यों नहीं बताया, बोल देना था उधर खड्डे खड्डे है, हम इधर से जाते थे, असे ज्या लोक म्हणतात. त्याच्या म्हणतात की मला जर माहित असतं तर मी इकडून गेला असतो. अरे उधर से मत जाना, ज्या चुका मी बता रहा हूं तेरे को, मैं सांगतात वो फस जाएगा. अरे नहीं 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 भीड़ है उधर, गर्दी है. गूगल वर पाहिलं, वेज वर पाहिलं, मॅप्स वर पाहिलं, ओ इकडून खूप रेड दाखवून आलं, इकडून इधर से मत, इकडून जाऊ आपण, इथून निघून जाऊ समोर. हे सगळे काय निरनिराळे मार्ग दर्शवणारे साधन आहेत. तसा हा अध्याय आध्यात्मिक प्रगतीसाठी, आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी. Sorry, I can only call one person at a time. Siri. तर ज्या मार्गाने जायच, आध्यात्मिक मार्गाने जिथे पोहोचायचं त्याच्यासाठी हे सांगितलं, तीन मार्ग. या मार्गाने असा आहे, या मार्गाने असा, या मार्गाने असा आहे. कुठून लवकर पोहोचला जाईल, कुठून सहज सर्वसाधारण व्यवस्थित चांगलं, कुठून खूप धावपळ धडपड धडपड करावी लागेल, कुठून खूपच खड्डे खुड्डे यू टर्न घ्यावे लागतील. पोहोचेल तर पोहोचेल, नाही तर नाही पोहोचणार, नाही तर जायचं त्याच्या भलतीकडे एंड अप होईल, उलट्या दिशेने. अजून असा होई मार्ग. सत्वा रज तमा तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानक. सहवा श्लोक. रजो रागात्मकं विद्धि तृष्णात् संगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् प्रमादालस्य निद्राभिः स्तन्निबध्नाति भारत. आठवा. हे तीन मक्चर झाले ते, हे निष्पाप, उन तीनों गुणों में सत्व गुण तो निर्मल होने के कारण प्रकाश करने वाला और विकार रहित है, किंतु वह सुख के संबंध से और ज्ञान के संबंध से अभिमान से बांधता है. आपण मक्चर झाला तर नाही आम्ही असंच खातो, आम्ही तसंच खातो, आम्हाला हे नाही, आम्हाला ते नाही, आम्ही असे, आम्ही तसे. वेगळं तोंडावर जरी नाही म्हटलं तरी आपले आपले जेव्हा जमले, सात्विक 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 लोक जेव्हा जमतात ते म्हणतात काय बापरे कसं तिथे वातावरण होतं, कसे लोक राहतात, काय खातात, एवढं कळत नाही, एकादशी असं नको कळत. त्याच्यात चूक काय झाली, फक्त एकच छोटीशी चूक झाली. विभाजन झाला, भेद लाईन ड्रॉ झाली, भेद झाला.
ज्ञानाचं लक्षण काय सांगितलंय? अभेद. लाईन ड्रॉ न करणं की आपण वेगळे ते वेगळे, कारण तसं नाही. या हाताने या हाताकडे पाहून हे पाच बोट एकमेकाशी जर बोलायला लागलंय, पाहे कसे मूर्ख आहे, कुठे कुठे कसं कसं काम करतात, बापरे. जे स्पर्श नको करायला ते स्पर्श करतात, शूद्र आहे. हा काय साफ करून आले, काय करून आले बाबा, मूर्खांना हे बोट एकमेकाशी बोलून आले उजव्या हाताचे डाव्या हातांबद्दल. यांनी काम थांबवलं तर यांना करावं लागलं. हे जे यांनी यांना लागलं तर यांना म्हणून आले, अरे मोठे शहाणपणा करत होते, आता रक्त बंबाळ म्हणून आला, आता तोडायची वेळ, बोट तोडायचे हे बोट एकमेक आता इकडचे बोलून आले, तोडायची वेळ येणार आहे. आता समजेल जरा, या बोटांचा अनुभव घेणारा हा एकच आहे ना मध्ये असलेला. इथे खाजवलं तरी तिथेच त्यालाच अनुभवतं, इथेही खाजवलं तरी इथेही खाजवलं, कुठेही खास सुटली तरी वेगळे वेगळे म्हणून पोट हसून राहिलं की काय, डोकं सतत सतत खाजवत राहते. मूर्ख सरकार सगळ्यांमधून अनुभव घेणारा तो एकच आहे, कुठेही खाजवलं तरी आराम बरं त्याला त्यालाच वाटतं, इथे खाजवून तिथे खाजवून जिथे कुठे खाजसली. ते यांनी ज्या एकमेकात लाईन ड्रॉ केले, हे इकडचे नाही हे तिकडचे आहे, हे अज्ञानी हे अज्ञानी, कळलं नाही काय वास्तविक सत्य आहे की एक आहे. अभेद आहे, वेगळे वेगळे नाही आहे. जसं कोणाचं दुःख पाहून, कोणाला आलेली वाईट परिस्थिती बघून, कोणाचं संकट बघून, त्यांच्या दुःखात आपण धावत जाऊन मदत करण्याची वृत्ती, किंवा कोणाला आनंद झाला, कोणाला यश प्राप्त झालं, ह्याचं बोट तुटणार होतं, तुटता तुटता बसला, डॉक्टरांनी युक्ती करून जोडून दिला, बराही झाला, आता पुन्हा हलवू शकून आला, ते या हाताला आनंद व्हायला हवा. चला बरं झालं, जळायला नको जेलसी की रे यार ऑलमोस्ट काम बिघडायता. फिरसे आपलं मानून आपलं समजून सोबत जे जेवढं होईल तेवढं जास्ती चांगलं होईल, आणि अनुभव घेणारा एकच आहे. ही वृत्ती हे प्रॅक्टिकल हे दर्शवणार. जसं मी मागे सांगितलं होतं की भगवत गीतेचे पहिले 6 अध्याय ट्रियाज मोडमध्ये आहे. एकदमच इमर्जन्सी रूम मध्ये भरती केलाय, अरे बापरे भडभड भडभड रक्त वाहते, पहिले रक्त थांबवा नाही तर आत्ताच इथेच मरेल. ते रक्त थांबवलं, स्टेबिलाईज केलं, शुद्ध आली आहे, आता त्याला ICU मध्ये न्या, ERच्या ऑपरेशन टेबलवरून आता ICU मध्ये ठेवलं, ट्रीटमेंट सुरू होणार दुसरे 6 तास. पहिले 6 अध्याय एक 1 to 6 6 तास तर ER मध्येच ठेवलं होतं, इमर्जन्सी रूम मध्ये ऑपरेशन चाललं 6 तास. त्याच्यानंतर मग आता ICU मध्ये ठेवलं दुसरे, तर एकदम व्हायटल साइन्स जस्ट बेअरली आहे, स्टेबलाइज करायचं आहे. ट्रीटमेंटही झाली, सर्जरी झाली, आता त्याला नॉर्मल रूम मध्ये नेला, आता डोळे उघडून आला, आता ओळखून राहिला आहे, आता थोडं खाणं पिणं सुचून आलं आहे की बाबा असं झालं, असं नव्हतं करायला पाहिजे, अशी नव्हती चालवायला पाहिजे गाडी, पुढे कसं ते सगळं असं होते तसं होते. ते शेवटचे 6 तास तसं 6 अध्याय. तर आपण ते शेवटच्या टप्प्यात आहोत आता. पहिले 6 मध्ये आपली ट्रीटमेंट झाली, आत्म्यदर्शन, आत्म्याबद्दल सांगून काय कसं, पहिल्या 7 तासात ऑपरेशन, मग ट्रीटमेंटही झाली, 7व्या ते 12व्यापर्यंत भक्तीचं आणि ईश्वराबद्दल. आता ही सिस्टम अराउंड अस, ते पुन्हा नको पाहत आला, पुन्हा नको ऍक्सिडेंट झाला, ऍक्सलेटरच्या ब्रेकच्या जे ऍक्सलेटरवरच धडा जोरात दाबून दिला, ते एकदमच अजून थांबायच्या ऐवजी जोरात धडकली गाडी, तसा नको व्हायला. म्हणून कसं वर्ग हे सगळी सिस्टीम सांगून राहिलाय इथून, की असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, असं नको करायला असं करायला, आपण इथे हे फसू शकतो. म्हणून हे युजफुल आहे सगळे अध्याय 13व्यापासून सुरू झालेले. त्या दृष्टीने हे समजून घेत होते की सात्विकी लोक फसतात, पण ते हलके सुतळणी गाठ बांधली आहे, सोडल्या जाऊ शकते नाही तर कापल्या जाऊ शकते. नारळाची दोरी ओली भिजवून केलेली जरा कठीण पडतं, आणि साखळ दंडाने बांधलेलं तर खूपच कठीण पडतं. तसे सात्विक, राजसिक, तामसिक,
पण तिन्हीनी बांधला आहे, तिन्ही गाठी आहेत. म्हणून साखर दंडापेक्षा नारळाची ओली भिजवलेली दोरी भारी, नारळाच्या दोरीपेक्षा सुतळी भारी, सुतळीपेक्षा कुठलंच नसलेलं बरं. ते निर्गुण सात्विकही गुण जर नसले, निर्गुण अवस्था गुणातीत, निर्गुणपेक्षाही श्रेष्ठ वर्णन गुणातीत. निर्गुण तर दगडही आहे, पडलाय निर्गुण आहे, पण गुणातीत गुणांना धरून गुणासोबत राहून गुणांच्या अतीत असलेला या अध्यायाच्या शेवटी जे येतं ते सगुणान समतीता तैतान ब्रह्मभूयाय कल्पते. तिथे जायचं पुढचं हे अर्जुन, राग रूप रजोगुण तो कामना और आसक्ति से उत्पन्न जान है, वह इस जीवात्मा को कर्मों के और उनके फल के संबंध से बांधता है. रजोगुण ची गाठ पक्की अजून जास्ती का, सुतेची एक गाठ होती, नारायणाच्या दोन गाठी पडल्या, साखर दंडाच्या तीन बांधल्या, कारण ते सतत सतत काहीतरी हवाय काहीतरी हवाय काहीतरी हवाय हे केलं आणि मला आता याच्यातून हे पाहिजे, एक गाठ बांधली, आता मी हे करणार त्याच्यातून मला हे मिळेल, दुसरी गाठ बांधली, असं करील तेव्हा तसं होईल, तिसरी गाठ, असं काही सतत काहीतरी कार्य. एक हे शॉपिंग, हे पाहायचं आहे, यांच्याशी बोलायचं आहे, यांना कॉल करायचा आहे, हे फॉरवर्ड करायचं आहे, हे वाचायचं आहे, कशासाठी काय, मग आपल्याला हे मिळेल, मग आपल्याला तसं म्हणतील, मग आपल्याला ते माहिती होईल. तर एक इकडून धरतो सुतळीचा गाळ दोरीचा साखळीचा, एक इकडून धरतो, अजून करू अजून करू अजून करू, ओढला अजून मिळेल अजून मिळेल अजून मिळेल, इकडे ओढला, जितक्या दोन्हीकडून ओढला तितके टाईट गाठ बांधली अजून. हे राजसिक गुणाचं लक्षण. आणि समजा म्हणते नाही बस ठीक आहे एवढं, अजून अजून नको एवढं, आवश्यक तेवढं आहे, तर मग ढिली पडली गाठ, कारण ओढून नाही राहिलाय, ताणून ताणून गाठ नाही बांधत आहे, म्हणून त्याने ठीक आहे जेवढा तेवढा. समजा कोणी बांधत असली पिशवी पोत सुतैनी हलकी फुलकी बांधली गाठ, म्हणजे ठीक आहे ना ले जाओ, म्हणलं गधे ले जाओ के ले जाओ, तो खुल जाएगी ना, तो टाइट बांध बराबर, ऐसे कैसे ले जाओ, और एक बांध उस पर गाठ. तसं हे सत्व आणि राजसिक मधलं अंतर, ठीक है ना थोड़ा जोड़ा है जसा है तसा है, अरे नहीं नहीं अजून कर अजून कर, नहीं तो अजून एक दूसरी दूसरी आंटी वो प्लास्टिक की लाना, ये टूट जाती प्लास्टिक से भी बांध दे उसको, तो ये अजून कर आणि दूसरी आना दूसरी आना. मी जेव्हा म्हणलं राजसिक मोर 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 डिफरंट डिफरंट डिफरंट, हे पहिले दोन लक्षणं राजसिक त्याचे. बादली भरून डोक्यावर आंघोळ करतात, जसं ना बादल्या बादल्या भरून पाणी अंगावर टाकतात, मस्त धमाधम भदाव बाद, तसं लो धमाधम लो और लाव और करा और मिला, तसं ओलस राहणार आहे, सुकवण्याचा काही चान्सच नाही. थोडा वेळ मिळाला चान्स सुकवायला, पुन्हा धबा पण बादली टाकली आपल्या स्वतःवर, तसा गाठ ढिली म्हणजे तेव्हा कुठे त्याच्यातून पोत्यात निघून जाण्याचे काही चान्स मिळत, म्हणून आवश्यक तेवढा. गीतेत सहाव्या अध्यायात सांगितलं होतं यथा योग्य यथाशक्ती युक्त आहार युक्त विहार युक्त चेष्टा युक्त कर्म युक्त झोपण युक्त बोध एज मच एज नीडेड त्यात होणं. बॅकग्राऊंड मध्ये लक्षात ठेवणं की नाही दिस इज नॉट माय बिझनेस, आवश्यक ते कार्य समोर सरकत जाणं, ते सात्विक तिकडे जाणं, मग गाठ सुटू शकते, गाठ सुटले की मोकळ तर फ्रीडम, गाठ सुटली म्हणजे मोक्ष मुक्ती, मुक्त झालं ना, सब साधे शब्द आहे, गाठ सुटली मुक्त झालं, झंझट नाही. आणि सब देह अभिमानियों को मोहित करने वाले तमोगुण को तो अज्ञान से उत्पन्न जान, वह इस जीवात्मा को प्रमाद आलस्य और निद्रा के द्वारा बांधता है. ये तो पोता जिथे पडलं तिथेच पडला, काहीच काहीच
घेण्यात येणार नाही. आणि मग जेव्हा एकदम भूक लागली तर मग लुटून घेतलं कोणाला तरी, चोरून घेतलं कोणाचं तरी, कोणाला चाकू दाखवला, कोणाला धमकी दिली. कारण आवश्यकता आहे, पाहिजेतता आहे. साधू नाही झाले तामसिक लोक, संत नाही झाले आहे की अरे नाही जेवढा आहे तेवढा वगैरे. नाही 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 पाहिजे आहे, पण मला स्वतःचं काही नाही करायचं आहे. राजसिक लोक म्हणतात पाहिजे आहे तर अजून मेहनत करू, उद्याची मेहनत करू, पुढच्या वर्षीचं बनवून ठेवू, आपल्या मुलांसाठी जमा करून ठेवू, मुलांच्या मुलांसाठी जमा करून ठेवू, सात पिढ्यांचं जमा करून ठेवू. कोणाला आपलं आपल्या पिढीत कोणाला भीक नाही मागायला लागली पाहिजे. लागेल चोऱ्याच्या पाट्या करून जमा करून ठेवू लाचलुचपतीने. तामसी म्हणजे काहीच नाही, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा बस कट कारस्थान, प्लॉटिंग, स्कीमिंग, ब्रायबरी, धमक्या देऊन गुंडागिरी करून जमून घ्या. तोपर्यंत काहीच नाही करणार, पडलं राहणार उलट्या डोक्याचे. आणि सात्विक जेवढं आवश्यक तेव्हा तेवढं करणं, करत राहणं, समोर जात राहणं. पण ते फसले की हे कसे वाईट आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. सो प्रमाद आलस्य निद्रा के द्वारा बांधताय. इथपर्यंत आपलं झालं होतं मागच्या वेळेस. तर 9व्या श्लोकापासून हा अध्याय छोटा आहे पण खूप पॉवरफुल आहे. जसं कॅप्सूल असते 10 गोळ्या घ्यायची, जी एक कॅप्सूल द्यायची, एक इंजेक्शन असते की 2-4 कॅप्सूल घ्यायचे, जी एक इंजेक्शन देतात. तसा छोटा जरी असला तरी याच्यात एक एक श्लोकामध्ये कितीही वेळ उलगडला जाऊ शकतो. खूप कामाचं आहे कारण सगळंच हे. ॲक्च्युली कशी गीता जगायची, ॲक्च्युअली काय करायचं, नुसतं ऐकलं, नुसतं रटलं, नुसतं पाठांतर केलं, नुसतं खूप शुद्ध म्हटलं आणि खूप व्याकरण झालं आणि संस्कृत झालं. बिहेवियरल ट्रान्सफॉर्मेशन कशा नाही येईल. हाऊ कॅन आय एक्झाम्प्लिफाय इट, आपल्या वागण्या बोलण्यात कसं आणू. ते हे जे लास्ट फेज ऑफ द ट्रीटमेंट की अब हमत करना, अब ये करना, अब वो करना, ये लेना, वो लेना, तिचे डॉक्टर सांगून आलं, नर्स सांगून आलं, ते हे प्रिस्क्रिप्शन सगळे. 9वा श्लोक सत्वम सुखे संजयति रज कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हे अर्जुन, सत्वगुण सुख में लगाता है, रजोगुण कर्म से में, तथा तमोगुण ज्ञान को ढककर प्रमाद में लगाता है. उल्टे धंधे प्रमाद में, उल्टा दिमाग जसं म्हणतात असं करणं की त्यांनी तर कधी शक्यच नाही. निदान काही नसतं केलं, जिथे जिथे बसला राहिला असता शांत आणि वाट पाहिली असते, पण अजून उलट्या दिशेने कोणी जायला सांगितलं होतं तुला. तसं ते तामसिक. आणि राजसिक म्हणजे अरे जी दिशा दिली होती तिथे जाऊन थांबून जायचं ना, ते तिथेच थांबायचं, तेच होतं. तुम्ही तुम्ही मागे निकल गे. अगं उलटा उलटी उलटलं होतं, नाही दिखाई दे रहा, वो उधर नाही इधर में बताया था, तो फिर से जाना पड़ेगा और फिर से यू टर्न लेके आना पड़ेगा. अभी धीरे जाना, अभी फिर से मिस मत करना. पुनः कॉल आला, किधर है, नहीं दिखाई दे रहा, अरे यार फिर से तुम आगे निकल गए, राइट टर्न नहीं लेफ्ट टर्न लेना था, ध्यान देना था बराबर. हे धंधे करना रे राज्य से जाऊ ना, जरा जाऊ ना, जरा जा इकड़े तिकड़े 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 सरस उठने. हे जीवनाबद्दल सांगतो आहे. गंतव्य स्थान जे आहे, जे जे हवं आहे, जी प्राप्ती करायची आहे, जिथे जाण्याचं आहे, जिथे पोहोचायचं आहे, काय शांती, मनाची शांती हवी आहे. वस्तूंनी कशी शांती मिळणार, क्षणिक राहणार, मिळ किती वेळ मिळेल, मिळाल्यानंतर कुठे टिकेल, ते समोर निघून जाणार, दुसरीकडे वळणार, ती अजून कारण त्यांनी नाही ना. कशात शांती आहे हे गीतेने सांगितल्यावर हे आपल्या ध्यानात अनुभव घ्या. तिथे थांबायला हवं ना, तिथे जवळजवळ जायचं तर स्लो डाऊन व्हायला हवं ना, तरच थांबता येईल. कसं थांबणार, स्लो डाऊन नाही झालं तर कोणीही कधीही कुठेही थांबतं त्याच्या आधी काय व्हावं लागतंय, स्लो डाऊन, नाही तर थांबणार कसं. आणि थांबलं नाही म्हणजे जातच राहणार मग, तेच तर सुरू आहे ना. जे जन्मजन्मांपासून जातच राहिलं, जाऊनच राहिलो, जाऊनच राहिलो, जाऊनच राहिला. आणि कंप्लेनही खूप थक, खूप थकलो, खूप लंबा दिवस होता, खूप लोक असा तसा नाही, असा नाही अनुभव होत. एकदा आंतरिक शांती प्राप्ती झाली
की लंबा दिवस होता आणि खूप असं झालं आणि आता मला हे आवश्यक आहे आणि आता मला थोडी दारू प्यायची आवश्यकता आहे किंवा आता मला बस 2-3 दिवस आता बेंज वॉचिंग करायची गरज आहे 2 दिवस असं नाही काही होत. अनुभव शांत मन झालं होतं. शरीरासाठी थोडंफार जे काय एखादा असेल डिसिप्लिन घ्यायला लागेल का अर्धा कप चहा ठीक आहे ठीक आहे पण मेंटल फटीग नाही अनुभवाला येत. मग मनात शांती असली तर चिडचिड नाही होत. त्याच्यानंतर मग आपण आता कबीरांनी सांगितलेलं लक्षण ऐकलंय साधूचे नाही तर सतत तसंच तसंच होत राहता म्हणून कुठेतरी थांबावं लागेल. नाही तसंही तर भिंतीला मृत्यूचा क्षण आला की भिंतीवर डेड एंड म्हणतात ना डेड एंड होणार तर मग सगळं थांबलं जाईल. पण ते अननोन राहील अनफोर्सिन राहील अनइमॅजिन राहील अनप्लॅन राहील त्याच्या भटकलं जीव कन्फ्यूज राहील की कुठे थांबलो कशासाठी थांबलो हे काय मग पुन्हा येतात. त्याच्यापेक्षा प्लॅनिंगनी विचारपूर्वक कुठे थांबायचं करून स्लो डाऊन करणं सुरू करणार जीवनामध्ये. दॅट्स व्हॉट दिस इज टेलिंग अस. आणि उलट्या दिशेने न जाता म्हणजे तामसिक व्यवहार न करता सतत सतत खूप फास्ट पूर्णपणे न जाता म्हणजे राजसिक व्यवहार न करता सात्विक व्यवहार करायला हवा. पक्क करून की दिशा कोणती तेवढी गती घेऊन आणि मी आपल्या नियंत्रणात राहून जेव्हा लक्षणं दिसतील की आला आहे आपलं ठिकाण तेव्हा अजून हळू करून जीवन एका ठिकाणी थांबून जावं. वाट पहा त्याची ये विठू आता ने पुष्पक विमानात मग त्या जर्नीची एन्जॉय आपल्या गेटवर पोहोचलं एअरपोर्टवर जात आहे खूप धापा टाकत आणि खूप धावत आणि एक्सक्यूज मी पडत आणि बॅग पडली त्याच्यातलं सांडलं आणि उचललं रडणं आणि एकमेकाला शिव्या देणं आणि कसं तरी करत लास्ट कॉल मग गेट एजंटची चिडचिड अरे एक बॅग तिकडेच राहून गेली हे धंदे करत असा अनुभव का द्यायचा स्वतःला जीवनात. मस्त 15-20 मिनिटं अर्धा तास आधी पोहोचून बसलो आहे शांत सगळं ना तो अनुभव देऊ शकतो जीवनात की ज्या गेटवर पोहोचायचं आहे हरीच्या तिथे पोहोचून चुकला आहे स्लो डाऊन झाला आहे. त्यासाठी बाकी सगळं सोडावं लागते बाकीच्या गोष्टी कमी करायला लागतील नाही तर गेटवर सिक्युरिटीमध्ये बडबड 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 करत राहिला हा कॉल तो कॉल मग चुक चुक झालंय या ट्रेनच्या जी या ट्रेनमध्ये बसलो अरे आता उलट जावं लागेल. कमी जर केलं नियंत्रणात जर केलं तर सरळ सोट. बाण अर्जुनाचा जेव्हा सुटतो रामाचा बाण जेव्हा सुटतो कोणी बाण मारतो त्याचा निशाणा साधतो तो बाण इथे धरला आहे शरचापधारी तेव्हा हजारो निशा कुठेही जाऊ शकतो पण एकदा निशाणा साधला आणि सोडला तो त्या बाणाच्या अजून यात्रेमध्ये किती पुष्कळ चान्स येतात इकडे जात आहे इकडे जात आहे कुठेच नाही जात एक या दिशेने सोडला त्याच दिशेने जाणार तो धडाकन तरच लागेल ना निशाण्यावर. असा जीवनाचा निशाणा पक्का करून जीवाला परमात्म्यात पक्का ठोकून योगम युंजन मदाश्रय तो म्हणतो ऐकलाय आधी योगम युंजन टक्कन चिपकून जा मद आश्रय आता माझ्यातच राहा तो बाण आता एकदा पक्का पडला याच्यात तर हलत नाही मग ते येऊन ओढून नेतात. तसं युंजन म्हणजे तर त्या बाणाला ओढलं तर हे सगळ्याच्या सगळं ओढलं या दोघांना सोबतच न्यावं लागेल. भक्त आणि भगवान यांना वेगळं नाही करता येणार त्याच्यानंतर. लाट एकदा नदी एकदा समुद्र मिळून गेली यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छती जो म्हणतो आकाशात पतितं तोयम पाणी सगळ्याच्या सगळं नदी शेवटी सागराला जाऊन मिळते. कुठलीही नदी वाळून नाही गेली तर रस्त्यात वाळून गेली तर खालून जमिनीच्या खालून जाते नाही तर मग वाळलेलं पुन्हा जाऊन वरून पसरते. येन केन प्रकारेण नदी सरिता सागरचे तसं येन केन प्रकारेण शुक मने कृष्णे निवेशयेत शुकमुनी सांगतात भागवतात. तर जशी एकदा ती नदी विसळ समुद्रात विरघळली
आता तिला वेगळं नाही सक करू शकत व्हॅक्युम लावून. अरे वो नदी को बाहर निकालो, पीछे निकालो, नदी के साथ समुद्र को भी लेना पड़ेगा. नुसत गोड पाणी नाही, खारे मिळते त्याच्यासोबत. खारं म्हणजे प्रिझर्वेटिव्ह असलेला, सडणं सडणारा, न खराब होणार, नद्या खराब होताना दिसतात कचरा सोबत, समुद्र नाही सडत, कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत, मीठ रूपाने. तसं मनुष्य मरतात, प्राणी मरतात, देव नाही मरत. तसं द पॉइंट वॉज की योग युंजन मद आश्रय, की आता हे बाण काढायचं झालं तर बाण नाही निघत, आता तुम्हाला ते टार्गेट सहित न्यावं लागत. तर त्याच्यासाठीचा निशाणा धरला आहे गीतेच्या सहाय्याने, जिथे निर्देश केला आहे मद आश्रय, कृष्णाने म्हटलाय मी आहे तुझा निशाणा. जीवात्म्याला सांगितलं आहे परमात्मा तुझा निशाणा आहे, साध उठा धनुष्य लगा निशाणा. कृष्ण म्हणतो अर्जुनाला महाभारताच्या युद्धात. तसा सांगायचं तात्पर्य होतं की मग तो बाण इकडे तिकडे नाही जात ना, थोडा इधर थोडा उधर, हे पाहून ते पाहून घे असं करत करत तो मग केव्हा पोहोचल, पोहोचेल तर कुठे पोहोचल. अरे इधर नाही जाणार तर फिर उसको निकालो, फिर से लगा इधर, पुन्हा रस्त्यामध्ये डिटूर झाले इकडे तिकडे पासून गेला तर उधर भी नाही जाणार था, उधर जाणार था, तो उसको भी निकालो. याच्या जीवन हे जे सुरू आहे जन्मानंतर जन्म, हे न कद इथे नाही तिथे नाही तिथे नाही, पुन्हा 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 पुनरपी जन्म पुनरपी म्हणून. पर याच जीवनात यांच्यात मन लावून पाहिलं, त्यांच्यात मन लावून पाहिलं, त्यांना देऊन पाहिलं, यांना बोलवून पाहिलं, यांना खाऊ घालून पाहिलं, हे कपडे घालून पाहिलं, असा रंग लावून पाहिला डोक्याला, हे खाऊन पाहिलं आणि तिथे जाऊन पाहिलं व्हॅकेशनला, इतके 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 निशाणे लावून पाहिले, का नाही होतं समाधान, दुसरं काहीतरी का वाटतंय, कारण ते आपलं गंतव्यस्थान आहे, तो निशाणा नाही आहे. मग हा म्हणतो माझ्यात येऊन पाह ना, माझ्यात यायचं असेल तर मग बाकीचं सोडावं लागेल ना, या निशाण्याला साधायचं असेल तर बाकीचे निशाणे सगळे कसे. हा निशाणा असा आहे, हा बोर्ड इतका मोठा आहे, तिथे गेला लक्षात की अरे यार सब निशाणे उसी मध्ये आहे. मी तुकडे 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 वेगळे वेगळे निशाणे साधत होतो, प्राप्त नव्हतो होत, त्याचे ज्या एक निशाणा जर साधला असता तर तो इतका एक्सपॅन्ड झालेला बॅकग्राऊंड मधला बोर्ड आहे की दे ऑल द टार्गेट्स फॉर ऍक्च्युअली इन हिम, आय जस्ट नीड टू गो टू हिम. मुळांना पाणी दिला, आता कळलं माझ्या गाढवाला की सगळ्या पानांना पाणी मिळून राहिलं आहे, सगळ्या फांद्यांना पाणी मिळतंय, फुलांना फळांना. पोटात अन्न टाकलं त्या आता लक्षात येऊन आलं की हाताला केसांना नखांना सगळ्यांना पोषण मिळते. तसं म्हणून त्याच्या त्याच्यापर्यंत पोचायला त्याच्यात पहिले मन जोपर्यंत तिथे निशाणा नाही लागत तोपर्यंत इकडे तिकडे नको जायला, असं तसं नको करायला, निदान थोडं थोडं सांभाळून घ्यायला हवं, हात सावर्थ घ्यायला हवा, कंजूसी करायला हवी. कबीर जिंच्या द्वात एक साधे सब सधे, सब साधे सब जाय, मोठं रहस्यपूर्ण वाक्य आहे. तो जे एक निशाणा होता बॅकग्राऊंड मधला, त्याच्यात जर बोल एक साधे त्याला जर साधलं तर प्राप्त झालं तर सब सधे, मग लक्षात आलं की अरे सगळे त्याच्यातच होते. और सब साधे सगळ्यांच्या मागे जर लागलं हे यालाही पटवू त्यालाही पटवून त्यालाही म्हणू त्यालाही, सब साधे सब जाय, अंत में हातात काही नाही राहिला. एक साधे सब सधे, सब साधे सब जाय. हे सात्विक असो राजसिक असो तामसिक असो, हे या सध्याच्या शेवटी खूप सुंदर धुरंधर दोन श्लोक आहे, शेवटचे दोन श्लोक आणि मध्येही येतील स्पष्ट. तर हा आहे निशाणा, ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अव्ययस्य शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य च एकांत कस्य. आय अलोन, दिस इज द टार्गेट. ब्रह्माच, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नाही, पूर्ण ब्रह्माचा आधार मी आहे, शाश्वत सुखाचा सोर्स मी आहे, परमनंट जे प्राप्ती आहे त्याचा सोर्स मी आहे.
धर्माचं मी आहे त्याच्यामुळे माझ्यापर्यंत येतो निशाण ते इथे नेऊन राहिला. याच्यासाठी इतका डिटेल सांगितलं की आपण कुठे चाललो या अध्यायाने, वेअर आर वी गोइंग, व्हॉट इज द जर्नी. कोणी मध्ये म्हटलं काय जा रे काय यार, बहुत देर हो गया, 6 घंटे से बैठे गाड़ी में, किधर ले जा रहे, जा रहे किधर, इधर जा रहे भैया, उधर क्या मिलेगा, क्या है उधर, कौन है उधर, ऐसा ऐसा ये है, उस ये मिलेगा, वो अनुभव होगा, हे संग संग समझ. मग आकर्षण वाटेल, जायची इच्छा होईल, बोर नाही होणार, सोडून द्या असं नाही वाटणार, दुसरीकडे जा असं नाही वाटणार. म्हणून सत्वगुण सुख में लगाता है, रजोगुण कर्म में, तमोगुण ज्ञान को ढककर प्रमाद में लगाता है. 9वां श्लोक होता, 10वां, रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रज सत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा. हे अर्जुन, रजोगुण और तमोगुण को दबाकर सत्वगुण, सत्वगुण और तमोगुण को दबाकर रजोगुण, वैसे ही सत्वगुण और रजोगुण को दबाकर तमोगुण होता है, अर्थात बढ़ता है. तो तीन ही को एग्जिस्टिंग असतात, नुसतं सात्विक असं कोणीच दिसत नाही. मोठ्यातले मोठे साधू, कुत्ते गुरुंचे गुरु, महागुरु, बाप रे बाप, उनके तो 84,000 उनके भगत आहे, 4 लाख लोक भरते, यांचे तर 2 करोड इनिशिएटेड आहे, यांचे 120 देशात सत्संग होतात, हे तर सगळीकडे हेलिकॉप्टरने जातात, त्यांचे मोठमोठाले प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, यांनी तर युनायटेड नेशन्स मध्ये यांचे तर 10 टेड टॉक्स आहेत. त्यांच्यातही तमस आहे, तामसिकता आहे, गॅरंटीड आहे, 100% ऍब्सोल्युटली पक्का आहे. का? कृष्णाने म्हटलंय कुठे, गीतेत, कुठे याद आहे, येलं शक्य नाही म्हणते की त्यांच्यात तामसिकता नाही आहे. आणि याच्यापेक्षा महाबदमाश आज विचार नाही करू शकत कोणी, कल्पना नाही करू शकत की इतका कोणी वाईट असू शकता. त्याच्यातही सात्विकता आहे, त्याच्यात दिला. आणि त्या साधू पुरुषामध्ये आणि या गुंड्यामध्ये राजसिकता पण आहे तिने, कारण हे मिसळलेले आहे. हवा आपण घेतो त्यात प्राणवायू, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, जास्तीत जास्त प्रमाणात नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, आणि हे 3 प्रमुख, आणि इतरही थोड्या थोड्या प्रमाणात इतरही गॅस आहे, पण समजा हे 3 3 असले, समजा आपल्या मनासाठी असं वेगळं वेगळं थोडी जेव्हा घेतोय, हवा भरली डब्याचं झाकण उघडलं आणि डबा हवा भरली बंद केला, तिन्ही आले त्याच्यामध्ये. म्हटलं सब लोक अपनी अपनी डब्बी लेना, लाखांना डब्बे रखना, अशी युक्ती करा की तुम्ही फक्त सात्विक, त्याला फक्त प्राणवायू घ्या हवेतून. हे मूर्ख आहे, हे तर मुख्य त्याच्यातलं नायट्रोजनच घेऊन आलंय, आणि हे तर एकदमच कार्बन डायऑक्साईड भरून आलंय. तुम्ही अशी युक्ती करा की फक्त असं भरभरून घ्या, बादल्या भरभरून, असं शक्य नाही आहे कोणाला. ज्याच्या त्याच्या डब्बीमध्ये, डब्यामध्ये, डबड्यामध्ये, बाटली बादलीमध्ये तीनही येणारच, कारण मिक्स्ड आहे, एकत्रित झालेलं आहे. त्याचे आत गेल्यावर फुफ्फुस काय करतं, लंग्स बरोबर जे आवश्यक, जे पौष्टिक, जे चांगलं ते ठेवून घेता, ऑक्सिजन बाकीचं सोडून देता, तरी थोडं जातच कमी जास्त. कोविड मध्ये लंग्स खराब झाले, तरी ऑक्सिजन लेवल 80% झाली कमी जास्त म्हणाला. O2 लेवल, ऑक्सामीटर कमी होऊन राहिलाय 100%च्या जी जास्त आहे, पण कमी घेतल्या जात आहे. ग्रहण काय करत आहे, ग्रहण किती प्रमाणात ठेवत आहे, त्याच्यावर डिपेंड करत. तसं सगळ्यांना सगळ्यांमध्ये आहेच, त्यांचं जर अस्तित्व आहे तर, पण जास्तीत जास्त काय ग्रहण करतात आणि दिसत, हा श्लोक 10वा श्लोक सांगतोय. रजोगुण आणि तमोगुणला दाबून सत्व समोर, दाबून म्हणजे त्यांना वाईट दाखवून म्हणू शकतो किंवा सत्व डायरेक्ट नाही असं नाही तसं नाही, मला ते तसं नाही चालत,
क्या करना है असनो का, हम ये नहीं खाते, हम वो नहीं खाते, हम आता ये नियम आता ते में चांगला है, नियम करा लावे, चातुर्मास कांदा लसन पगा लावे, मांस मच्छी मटन मच्छी तो कधीच खाला नको, दारू पीण नुकसान होते, चांगला है करायलाच हवा। सत्व गुण सात्विकता ऍब्सोल्युटली प्रेफरेबल है, 100% राहायला हवा सात्विक। तर हे लक्षात ठेवा की दुसरे जे नाही कोणाले त्यांना जर आपण विभाजित केलं, भेद जर झाला, तर मग आपण एक कुठेतरी पाय घसरून आला हलकासा, हाड नाही तुटणार पण फजिती होऊ शकते चिखलात पडून असा। सो तो भेदही मनातून निघाला हवा, मग आपण त्याच्यातूनही सुटून राहिलो, मग ती पण हळूहळू गाठ सुटते। आपण चांगले आहे चांगलंच राहिला हवा, दुसरे वाईट इथे मन नको झालं। सो दबाकर म्हणजे सुप्रमसीसाठी हट्ट आग्रह दुराग्रह, असं नाही असं तीन पॉलिटिकल पार्ट्या जर असल्या, समजा बीजेपी काँग्रेस आणि अजून कुठली आम आदमी की पार्टी, ना ते इकडे रिपब्लिकन डेमोक्रॅटिक आणि ट्रम्प, समजा तीन पार्ट्या असल्या, तर शेवटी एकाला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या दोघांना काहीतरी वाईट दाखवणार, दुसऱ्या दोघांना दाबणार, आपलं समोर ठेवणार, तसं पॉलिटिक्स या तीन मध्ये असतं मिक्स्ड आहे, तर त्याच्यात नको फसायला जीव, म्हणून हे निर्देश केला इथे। रजोगुण तमोगुण को दबाकर सत्वगुण, सत्वगुण तमोगुण को दबाकर रजोगुण, वैसे ही सत्व और रज को दबाकर तमोगुण होता है, तद बढ़ता है। आपली पार्टी वाढली पाहिजे, आपल्याला सीट्स जास्त मिळायला पाहिजे, आपला प्रभाव जास्त असला पाहिजे, आपलं वैभव, आपल्यासारखे लोक, आपल्या गुरुचे शिष्य, आपला मंत्र, आपला धर्म, आपलं देव, आपलं देऊळ, आपला आश्रम, आपला पोशाख, आपलं असं गंध लावायला असं नको लावायला, आपलं इथे 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 सगळीकडे लावायला हवं असं नको, हे सगळं आपलं 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 बढणार हे हसण्याचे लक्षण आहे। कुठलाही आग्रह, कुठलाही हट्ट, कुठलीही जिद्द, हे गाठ पडण्याचं लक्षण आहे। गाठ सोडायची आहे म्हणजे सोडतं घ्यायचं आहे, शब्द सरळ निर्देश होऊन आलाय, सोडायचं नाही सोडतं घ्यायचं आहे, धरून नाही ठेवायचं आहे, पक्क नाही हलका करायचं आहे। सो लाईट टच, लाईट हार्टेड, टेकिंग इट लाईटली, लाईट प्रकाश, नॉट हेवी, है ना। अकरा, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्यात् वृद्धं सत्त्वमित्युत। जिस समय इस देह में तथा अंतःकरण और इंद्रियों में चेतनता और विवेक शक्ति उत्पन्न होती है, उस समय ऐसा जानना चाहिए कि सत्वगुण बड़ा है। आपण कुठे आहे, कुठपर्यंत पोहोचलो आहे, याचं लक्षण जर हवं असेल तर जसं सांगतात ये दिख रहा होगा तो इसका मतलब ये है, वो दिखाई दे रहा है क्या, वॉलमार्ट सुपर वॉलमार्ट है कि सादा वॉलमार्ट है, सादा नहीं सुपर वॉलमार्ट लिखा होगा, उस तक वहां तक जाना है, तब मग लक्षात दे की अच्छा अजून पुढे जायचं आहे। तसं की इथे लक्षण सात्विकतेचे काय सांगितलं आहे, अंतःकरण और इंद्रियों में चेतनता और विवेक शक्ती, विचार करण्याची शक्ती, सत असत विवेक बुद्धी, जेव्हा कुठल्याही गोष्टी विचारते की अरे यार शेवटी यांनी काय, याच्यात काय मतलब आहे, यांनी काय होणार आहे, किती दिवस टिकेल, हे पण हे आपला फायदा होता पण बरोबर नाही आहे, आपल्याला माहिती आहे हे चूक आहे, कारण ज्याचं नुकसान होईल त्याला दुःख होईल आणि त्याच्यातून माझ्यात वास्तविक फरक नाही आहे, त्याच्यामुळे माझा तर फायदा होईल पण त्याच्यात नुकसान होईल, तर मग काय ऍक्च्युअल फायदा काय झाला, जर एकच व्यक्ती आता डाव्या खिशातून काढून उजव्या खिशात टाकला आणि उजव्या खिशातून काढून डाव्या खिशात टाकला तर इकडे ते काय झालं, तर मग ठीक आहे ना, घेऊन घेऊ ना, चोरून घेऊ आपण, तसंही फरक नाही, कारण तुला कळून राहिलाय, त्याला कळत नाही तर त्याला दुःख होईल, म्हणजे मग नेट ऍक्च्युअल तरी पण दुःखाचा अनुभव होईल त्या परमेश्वराला, जो त्याच्यातूनही अनुभव करताय, माझ्यातही अनुभव करताय। मी समजा कोणाची चोरी केली, मला माहिती आहे चोरी करणं चुकीचं आहे, माझा जो फायदा होईल, फायदा तर होईल, वाट दिसताना वाटेल, पण मला माहिती आहे की बरोबर नाही आहे, नको करायला होता,
आणि ज्याच्या चोरल्या गेला त्याला फक्त दुःख होईल. मला समजतंय की माझ्यातही मी आहे आणि त्याच्यातही मी आहे, आणि माझ्या आणि त्याच्यामध्ये जो मी आहे तो वास्तविक तो आहे परमात्मा, त्याच्यामुळे हा त्याला वाईट अनुभव देतोय मी. हे माहीत असून जर मी चोरी केली, ज्याची चोरी केल्या जाते आहे त्याला हे माहीत नाही आहे की एकच आहे सगळ्यांमध्ये, त्यालाही जर माहीत असतं तर त्याने म्हटलं ठीक आहे चला जिसका था उसको मिल गया, मेरे को क्या और उसको क्या, वो ही ऊपर वाला ही है, सब उसी का है, लेफ्ट पॉकेट का राइट पॉकेट, मग काही हरकत नाही. एका साधूनी एका संतांनी दुसऱ्या संतांची चोरी केली तर दोघे मस्त हसून देतात धमाधम, पण एका संतांनी एका चोराची जर चोरी केली, संत तर हसू शकतो की अरे मी तुझ काय माझ्या स्वतःपासूनच घेतला, पण चोर हसणार नाही ना, चोराला रडू येईल, काय माहिती त्यांनी चोरी कशासाठी केली होती, मुलीसाठी औषध आणायला पैसे नव्हते वेळ नव्हता, त्याला दुःख होईल. तर मग परमेश्वराला अनुभव नेट अनुभव दुःखाचा झाला. तर संत संतांची चोरी खूप करा, मजा लुटवा, एकमेकावर पुचकार्या मारा, काही हरकत नाही. साधू साधूंची साथी सत हे सूक्ष्मतेने विचार करावा लागेल. म्हणून आवश्यक आहे की हे सांगितलं, याचा ऍक्च्युअल विवेक शक्ती आणि चेतनता उत्पन्न झाल्यानंतर केअरफुल राहणार. जितकं जितकं अजून पोहोचतो आपण, आता ऑलमोस्ट ते राहतं लास्ट माईल, आता स्लो डाऊन, तर केअरफुल राहा, ऑलमोस्ट झालाय, आता नको गडबड करू, नको आपण म्हणतो आम्ही कानाला म्हणतो असं नको चालव तसं नको चालव, स्लो डाऊन हो का, ऑलमोस्ट पोहोचलाय, इट्स मोर इम्पॉर्टंट. जसं सात्विकते सात्विकतेमध्ये जर आहो, गीता ऐकतो आहे, तर अजून महत्वाचं आहे लक्ष ठेवून वाच करणं आपल्या, कारण राजसिक ठीक आहे इकडे गेला का इकडे गेला का दोन्हीकडे लास्टच आहे. इट डझंट मॅटर की डावीकडे हरवले तुम्ही की उजवीकडे हरवले, हरवले तर हरवले. आणि तामसिकता जर एका बाजूने उलट्या दिशेने जर चालली आहे, तर उलट्या दिशेने थोडे थोडं असं या बाजूने या लेनमधून चालले की त्या लेनमधून चालले, इट डझंट मॅटर, उलट्या दिशेने उलट्या दिशेने, पण जो ऑलमोस्ट पोहोचला आहे तिथे थोडं पोहोचली आहे, त्यांच्यासाठी खूपच महत्वाचं आता दक्ष राहणं, सतर्क राहणं. म्हणून सावधान सात्विकता मार्गासाठी चेतनता और विवेक शक्ति उत्पन्न होती है उस समय ऐसे जानना कि वह सत्वगुण बड़ा है, जो आपल्या लक्षात लागते की अरे हे बरोबर नाही असं नको करायला, चैतन्य येतं, प्रेरणा होते, इन्स्पायर्ड वाटत, डल सारखे बसून राहिले रोज तेच ते तेच ते ये रे माझ्या मागुल्या, आहार निद्रा भय मतून, टाइम टू मेक द डोनट, पुन्हा कणिक भिजली पोळ्या केल्या भाजी केली कापली लसूण कांदा टाकला खाल्ला खूप खाल्ला बसून राहिले, टी व्ही पाहिला पेपर वाचला थोडंफार काम वगैरे केलं, मग रात्री शो पाहिला गप्पा ठोकल्या आईस्क्रीम खाल्ला बिअर पिल झोपून गेलाय, दुसऱ्या दिवशी उठले पुन्हा तेच केलं, तिसऱ्या दिवशी म्हणलं तेच केलं, ते सात्विकता नाही है ना. इथे त्याच्या उलट होते की चैतन्य फर्स्ट क्लास वाटायला लागतं, अजून अजून प्रकाश अजून विचार अजून रिफ्लेक्शन अजून इन्स्पायर्ड वाटत, नाही 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 हा चांगला मार्ग करायला अजून वेळ काढून घ्यावा. सो लोभ प्रवृत्तीर आरंभ कर्मणा शम स्पृहा रजस्येतानी जायंते विवृद्धे भरतर्षभ. राजसिकतेचं काय गुण आहे अजून थोडा वेळ करू, 10-15 मिनिट मग थांबव. हे अर्जुन, रजोगुण के बढ़ने पर लोभ प्रवृत्ति स्वार्थ बुद्धि से कर्मों का सकाम भाव से आरंभ अशांति और विषय भोगों की लालसा ये सब उत्पन्न होते हैं. सात्विकतेने काय उत्पन्न झालं होतं, चैतन्य चेतनता म्हणजे इन्स्पिरेशन, विवेक शक्ति म्हणजे डिस्क्रिमिनेशन, डिस्क्रिमिनेशन डिस्क्रेशन वापरणं ज्याला म्हणतो आपण, ते उत्पन्न झालं होतं. आणि प्रकाश म्हणजे द एबिलिटी टू सी प्रॉपरली अंडरस्टँड क्लॅरिटी म्हणू शकतो. सात्विकतेने काय झालं, क्लॅरिटी इन्स्पिरेशन आणि डिसर्नमेंट किती चांगले गुण आहे. सात्विकतेने क्लॅरिटी आली, कळायला लागलं, लक्षात यायला लागलं, इन्स्पायर प्रेरणा शक्ती मिळाली आणि डिसर्नमेंट विवेक शक्ती जागृत झाली. राजसिकतेने काय झालं, लोभ प्रवृत्ती
आरंभ, आशम, स्प्रहा, यांना पाच बक्षीस मिळाले. लोभ मिळाला, लोभ म्हणजे काय, जे जेवढं आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त मिळावं आणि जे आहे ते आपल्याजवळ चिपकून राहा, आपल्या अजून जाऊ नये. मग अजून कंजूसी, अजून पटवणं, अजून डिस्काउंट कुपन, अजून शॉपिंग दुसरीकडे, अजून वेगवेगळे स्टोअर, किंवा अजून नोकरी, दुसरा जॉब, तिसरा जॉब, किंवा मग अजून इन्व्हेस्टमेंट्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, किंवा मग अजून कॉन्टॅक्ट वाढवून ठेवणं कधी कामात येईल म्हणून, हे लोभातून उत्पन्न आहे. The desire for more, lobh manje. Earnest desire, the longing, desire ka hai, the longing for more. Ekdam az. Trishna, artha bhavane ni, ajun milava. He pahala bakshis. Dusra pravritti. Kana hai, nivritti marga sangitla. Slow, nivritti manje ka retire, manje stop. Tacha adhikaya kara lagel, punna slow down. प्रवृत्ती म्हणजे काय, की स्पीडिंग अप, अजून जास्ती. तर दुकान आलं पण स्पीड अजून घेतली त्याच्यामुळे थांबलं नाही जाणार ना. सो प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन मार्ग आहे शास्त्रांमध्ये सांगितलेले. ईश्वर मिळाल्यावर जर देवाची प्राप्ती जर झाली तर हाय हॅलो करून निघून नाही जायचं समोर. नाही सेईंग यू, वो देखा देखा देखा, अरे खिडकीतून मागे म्हणून भगवान देखा, तर भगवान देखे ते ठाकूर, चलो आगे. अरे भगवान देखे तो उधर रुकना था ना, उधर ही तो जाना था अपने को, हाय बाय नहीं करना था. पण हे स्पीड इतकी आहे आणि वो और दो तीन ठिकाण है ना, उधर जाके फिर बाद में आते, इधर वो भी देख के आते जरा. हे प्रवृत्ती, मन वृत्ती, मनातली चित्ताची वृत्ती, विचार धारा, प्रवृत्ती प्रोजेक्ट होणार. मी मागे प्रकाश डिस्क्राइब करताना सांगितलं तर प्र जेव्हा लागतो प्रकर्षाने, कॉन्सन्ट्रेटेड प्रोजेक्शन, जसं आकाश आणि प्रकाश. सूर्याचा जो जी आभा जी आहे आणि सूर्याची प्रभा आहे, सूर्याच्या भोवती जे वलय दिसतं ते तिथेच दिसते, ते चंद्राच्या मागे जे असं पांढर दिसतं ते तिथेच दिसते, ते आपल्यावर नाही, माझ्या डोक्याच्या मागे नाही दिसत. कधी फोटो दाखवतात वलय, ते चंद्राच्या भोवती दिसते, तिची आभा आहे, ती जेव्हा प्रोजेक्ट होते तेव्हा त्याची प्रभा होते. चंद्र प्रभा, सूर्य प्रभा आपल्यापर्यंत पोहोचते, मग प्रोजेक्टेड प्रकाश. तसं मनाची जे वृत्ती आहे, चित्ताची वृत्ती, अंतःकरण, मन बुद्धी चित्त अहंकार, अंतःकरण चतुष्टी, चित्तामध्ये जे विचारांचं थैमान आहे ते सेटल डाऊन, स्लो डाऊन, खाली बस बस बसवायचं आपल्याला. त्याच्यावर जी प्रवृत्ती, अरे अजून मस्त उकळून आला, धाडा धाडावर, अभि क्या अभि, वो बाद में, वो बाद, हे यांना मिळालं. दुसरं लोभ प्रवृत्ती आरंभ, तीसरा अब क्या करेंगे, चलो इधर जाना है, अब स्टार्टिंग, आवर जॉब इज टू फिनिश, वी आर हियर टू फिनिश नॉट स्टार्ट. इतकं उलटं डोकं चालतं जीवनभर. इथे आपण संपवायसाठी आलो आहे, आपण संपायच्या आधी आपल्याला संपवायचं आहे. काय होते, दर वेळेला आपण संपवायच्या ऐवजी सुरू करून आला, अजून नाते, अजून मित्र, अजून पार्ट्या, अजून पदार्थ, अजून रेसिपीज, अजून नोकरी, अजून दुष्कार, अजून स्पोर्ट्स, अजून हे सुरू करतो आहे, आपण संपून जात आहे. कशी विडंबना, आपण संपायच्या आधी आपल्याला जे सुरू केलं आहे ते संपायचं होतं. आपलं काय झालं, जे संपायचं ते सोडून, संपायचं सोडून अजून सुरू केले, संपवलंही काही नाही आणि त्याच्यात आपणच संपून गेला मृत्यू, म्हणून हे सुरू आहे ना. तर हे तिसरं जे आहे आरंभ, तीन चार वेळा भगवद्गीतेत आले, सर्व आरंभ परित्यागी यो मद्भक्त समय प्रिया, आरंभाचा परित्याग केलेला मला प्रिय असतो. कृष्ण म्हणतो बारावा अध्यायात, सगळ्या आरंभाचा, आय एम नॉट स्टार्टिंग एनिथिंग,
सूक्ष्म विचार करा लागतो की कुठे कुठे मी काय काय सुरू केला मधूनच. काल एका जणांचे एक छोटस उदाहरण देतो. आमच्या घरी खूप पाहुणे आले ते भारतात, त्यांचं खूप सामान होत, म्हणून दोन गाड्या असलेल्या घरी पूर्ण नेणं म्हणून एका जणाच्या ओळखीच्यांची तिसरी गाडी तिसरी गाडी घेतली मागवली होती. त्यांना बसवून आम्ही एका ठिकाणी जात होतो, त्यांना जिथून पिकअप करून घरी सोडायचा होता, इथे आले ते गाडी सोडायला होता. म्हणून एसी लावायच्या आधी बोलण्यामध्ये बोलणं झालं की खिडकी उघडायची का, तर हो ठीक आहे उघडा म्हणून खिडकीची बटन दाबली, खिडकी उघडली, दोन्ही खिडक्या उघडल्या. मग थोडं एसी ठीक झाला, वास निघून गेला गाडीतला, मग दोन्ही बंद करायच्या. तर इकडची बंद झाली पण तिकडची बंधन अर्धी जाऊन अर्धीच अडकली, त्यांचं बंदच होईना. कोणी असतं माझी, मी बटन दाबो ते दाबो, आज न उद्या आता होणारच होती जी काय. मग दोघं जाऊन मेकॅनिक मधून मेकॅनिक कडे जाणार, मग गुरुवारी सुधारणं, हे सगळं सुरू झालं. ऑब्व्हियसली इट वॉज सो मच अबाउट कोणी दाबली, केलं काय, दोघी बसलोय सोबत आहे जे काय. पण माझ्या डोक्यात विचारलं की पण मी हा आरंभ केला, जे आहे जसं आहे जिथे आहे तिथे तसाच्या तसं जर राहू दिला असता, तर मग माझा डोक्यात हा उद्देश तर नसता बोलण्यामध्ये एकमेकाच्या बाजूला बसून की काय फ्रेश एअर व्हावी की काय. तर ते नवीन सायकल ऑब्व्हियसली ते म्हणाले की काय आज न उद्या तर खिडकी तर उघडणारच होतो आम्ही, जी बिघडली आहे ती बिघडलीच आहे. त्यांना माहित नव्हतं की बिघडली आहे म्हणून, पण माझ्याने आरंभ झाला एक द जस्ट टू बी ऑनेस्ट नवीन नाटकचा आरंभ झाला है ना. त्याच्यामुळे माझ्याकडून शक्य तेवढी त्यांना मी मदत केली, काहीतरी कुठेतरी काही लाज असावे म्हणून. पण इतक्या सूक्ष्म ठिकाणी इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नवीन काही काही आरंभ होऊ शकतो. ते आपण तर मोठ्या मोठ्या गोष्टी तर अनारंभीच व्हायला सोडायला हवं, अजून नवीन काही नको सुरू करायला, आटोपत घ्यायला हवं आता. आणि एकदा नाही दोन तीनदा तीन वेळा भगवद्गीतेत त्याच्याबद्दल म्हटलं की आरंभ परित्याग, आरंभ सोडायला, समारंभ करतात अजून. समारंभ तर नकोच, आरंभही नको, अनारंभ परित्याग वा. तर इथे तिसरं काय, राजसिकतेचा लोभ प्रवृत्ती आरंभ, स्टार्टिंग, लेट्स डू दिस लेट्स डू दॅट, व्हॉट अबाउट व्हॉट वी आर हिअर टू डू, फर्स्ट थिंग्स फर्स्ट. कर्मणा अशम स्पृहा, नेक्स्ट कमी ते कर्मणा कर्म करण्याचं चौथा बक्षीस, सहा बक्षीस मिळतात तिथे. सतत कार्यरत थकून जाणं किंवा चिडचिड होणं किंवा फ्रस्ट्रेटेड होणं, कार्य जर करायचं त्याच्या मागे काहीतरी लागलेलं आहे, प्राप्ती हे मिळावं असं भाव जरी गोड असलं की अपने लिए नाही कर रहे हैं, उनके लिए कर रहे हैं, वो जीत जाए इसलिए. पण वो नाही जिते तर मनात वाटलंच की अरे इतकं केलं काय झालं, काहीतरी तर अपेक्षा होती. वो गोड त्याचं शुगर कोटेड कॅप्सुल जरी असले ते त्यात औषध कडूच आहे, जी काही पावडर आहे ती. कर्म सतत कर्म कर्म कर्म, मग हे कर्मामध्ये ते सुटून गेलं त्याचा खेद, ते सुटलं हे जा केलं पण याच्यात मिळालं नाही याची खंत, की सतत वही करते ते कर्म हा काही हा शापच आहे स्वतःला दिलेला सतत. आणि अशम नेक्स्ट, शम म्हणजे शांत, शम करोती सा शंकर, शंकराचं नाव काय, हा शांत असतो शांत करतो म्हणून तो शंकर. तर इथे काय बघ, अशम अशांती राजसिक ते मध्ये बघितलं जाते. आपल्या जीवनात जे राजसिक लोक असतील त्यांच्यासोबत पाच मिनिटं घर बोलून पा, बसून पा, दहा मिनिटं बसून पा, पंधरा मिनिटं कुठेतरी त्यांच्यासोबत जाऊन पा, लक्षात घ्या अरे तर अशांत आत्मा आहे, अशांती यांच्या मनामध्ये सूक्ष्मतेने लक्षात येईल. तर अशम आणि सर्व स्पृहा सतत तहान आहे, सतत तहानलेला जीव आहे, काहीतरी सतत कुठेतरी तहान भागत नाही, कॉन्स्टंटली सर्चिंग स्ट्रगलिंग, डोंट नो व्हॉट दे वॉन्ट अँड बट वर्किंग हार्ड स्ट्रायव्हिंग हार्ड विथ नेव्हर विथ पीस,
always restless, restful nahi. Spruha means restless. The lobha pravruttir arambha karmana mashama spruha rajasyetani jayante vivrutte bharatarshava. हे रजोगुणातुन उत्पन्न जायन्ते म्हणजे रजोगुणातुन उत्पन्न आहे अर्जुन भरत ऋषभ भरत ऋषभ ऋषभ म्हणजे श्रेष्ठ ज्येष्ठ प्रमुख मुख्य सिंह असा ऋषभ म्हणजे बैलालाही म्हणतात जसं गायींचा नायक बैल म्हणतात तसा तर म्हणजे टॉरस सन साइन असते आपला ऋषभ पण असतं त्यात तसा तर वन ऑफ द मराठी आपल्या हिंदू किंवा काय मून सायन्स म्हणले तर रजसीता विरुद्ध भरतर्ष तर भरत कुळातला जो प्रमुख म्हणजे तो अर्जुन म्हणून भरतर्षभ त्याचं नाव आहे द मेन वन ज्याच्यासाठी भरत भरत राजानंतर जो मुख्य फेमस झाला जो अर्जुन तो भरत राजाच्या नावामुळे भारत वर्ष पडला आधी भारत नाव नव्हतं आपल्या देशाचा अजनाभ खंड नाव होत अज म्हणजे ब्रह्माचं नाव आहे नाभ अज हे विष्णू नारायणाचं नाव आहे नाभ म्हणजे नाभी अजन्मा जो आहे त्याच्या नाभीतून निघालेला त्यांनी बनवलेला पहिला जो खंड आहे अजनाभ खंड ब्रह्म सरोवर आहे कुरुक्षेत्रात अशी ख्याती आहे की तिथून ब्रह्माने सुरुवात केली अजनाभ खंड मग भरत राजाने इतकं प्रसिद्ध केलं भरत राजाने रामाचा भाऊ आला नाही त्याच्या आधीचा पुष्कळ तो तर राजा बिचारा होऊ नाही शकला वाचन नव्हतं त्याला म्हणून पण त्याच्यामुळे त्याच्यावर भारत ना पण भा म्हणजे बुद्धी जे रथ आहे बुद्धिप्रधान जे आहे इंटेलेक्च्युअल्स जे आहे थॉटफुल जे आहे ते भारत भरत अर्षभ विवृद्ध वृद्ध वृद्ध होणं म्हणजे वाढणं वृद्धंगत होणं विवृद्ध विशेष प्रकार खूप जे फ्लरिशिंग वाव दिस इज फ्लरिशिंग हिअर एखादं बगीचा फुलच फुल असल्यामुळे वाव विवृद्ध आहे फ्लरिशिंग तसं यांच्या राजसिक्तीमध्ये फ्लरिशिंग इन व्हॉट लोभ प्रवृत्ती आरंभ कर्मण अशम स्पृहा हे सहा प्रकारची झाडं खूप दिसतात इथे म्हणून सावधान व्हायला हवं आपण दीज आर आयवीज अँड वीड्स दिस इन अनडिझायरेबल आजचा लास्ट शेवटचा श्लोक करू अप्रकाशो अप्रवृत्तीश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन अते फ्लरिशिंग इन अ डिफरेंट गार्डन वो उनका बगीचा देखते हैं तामसिक तीत विवृद्धे तिचत काय दिसतं अप्रकाश डार्क इग्नोरन्स अरे यांनी लाईटी नाही लावलाय इतका अंधार झालाय आणि बाहेर तशी लाईट लावा लावा किंवा गाडी चालवून राहिल्या हायवेवर लाईट बंद ठेवलाय लक्षच नाही आहे केअर नाही करा जीवावर येते आहे समजा या कुठल्या तरी कारणाने क्यों का उधर जाके बाहेर निकलना पडेगा क्या उसको हिलाना पडेगा छोडणे चल चलते चल कहां तक जाएगा तेरी गाडी होईल ॲक्सिडेंट नाही तर दुसऱ्याला मारशील असा नाही पण ठीक आहे ना जीवावर येत आहे किंवा चार्ज नाही करून ठेवले विसरून गेला झोपून राहिले होते किंवा लक्षही नाही आपल्या आपल्या धुनमध्ये आहे किंवा दारू पिऊन आहे कळत नाही आहे हे सगळे अंधारात या कारणांमुळे रॉंग फॉर द रॉंग रिझन नेगेटिव्ह आता दुसऱ्या अध्यायात योगीचे लक्षण आहे तामसिक ते सारखंच लक्षण आहे की जे रात्री जागतात आणि दिवसात झोपतात असं नाही म्हटलंय पण त्यांनी म्हटलंय जे जगासाठी जो दिवस आहे ती यांच्यासाठी रात्र आहे आणि जगासाठी जी रात्र आहे ती यांच्यासाठी दिवस आहे योगींसाठी तर ध्यान करण्यासाठी अंधारात नाही बसले तामसिक लोक जीवावर येते म्हणून काय लक्ष नाही म्हणून काय समजत नाही म्हणून अप्रकाश अप्रवृत्तीश्च यांच्यात अजिबातच प्रवृत्ती नाही बसले राहतात अप्रवृत्ती नाही म्हणजे निवृत्ती आहे नाही कॉन्शियसली इंटेन्शनली उद्देशपूर्ण
slowing down because they see the destination. Tasanay. That is the yogi. A lakshana similar is that. But teacher mag uddesh khup vega disto. Enchi aprauti ka kai kya karna hai wo log ja ke utha lenge kisi ke ghar ka. Na to kona chakku churi dikhane na to apna apna pitaji hai minister. वो लगट्ठा लेके आएंगे वेगळ्याच कारणांसाठी अप्रवृत्ती काय करायची गरजच नाही आहे म्हणून का गरज कशी नाही आहे कारण की वेगळ्या वेगळ्या खूप मार्गांनी कुठल्या तरी चुकीच्या मार्गांनी प्राप्ती सोपी होते इतकी मेहनत नाही करा लागत 10 वर्ष नोकरीच नाही करा लागत एक डाका डाल दिया तो 50 साल तक जी सकते हैं अशी त्याच्यामुळे विशेष काय प्रवृत्ती नाही करत मधून जो एखादा डाका टाकून येतात झाला ती अप्रवृत्ती अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच अप्रकाश झालं डार्क इग्नोरन्स केअरलेसनेस अप्रवृत्ती की आत्ताच बोललो आपण प्रमाद वेस्टफुल जीवन लक्षच नसलेलं थॉटलेसली वेस्टफुल प्रमाद जर डिस्क्राईब करायचं झालं तर अविचारी आणि नुसतंच वेस्टफुल ला कसं डिस्क्राईब करता येईल की नुसतंच वाया घालणार आहे अविचारीनी वाया झालाय बस नळ सोडलाय काही बसून नाही दिसून राहिलाय उठत नाही खुर्चीवरून लक्ष नाही आहे की विचार समजतही नाही आणि विचार करण्याची इच्छा नाही आणि ठीक आहे फरक येणार पडेल कोणी सांगितलंही तरी ठीक आहे ना तुम कर लो बस थॉटलेसली वेस्टफुल गॅस ऑन आहे जळून आला गाडी ऑन ठेवून दिली आहे काम नाही आम्ही एसी सुरू आहे गाडी ऑन आहे वाचून बसून आले घराच्या ड्रायव्हरमध्ये आहे 15-20 मिनटं तशीच सुरू आहे गाडी पेट्रोल बॅड एन्व्हायरमेंट धूर लोकांना आवाज आणि एवढा एसीचं फ्री ऑन गॅस किती 10 प्रकारचं नुकसान होऊन राहिलं आहे रिसोर्सेस वाया जाऊन राहिले पैसा खर्च होऊन राहिला काम नाही काहीच कारण काही नाही ठीक आहे ना चल बंद कर दे हे याला प्रमाद म्हणतात थॉटलेसली वेस्टफुल अविचारीपणाने वाया घालवणं थोडक्यात एका शब्द सांगितलं मूर्ख म्हणजे ऍक्च्युली प्रमादी म्हणजे मूर्ख लोक ज्याला म्हणतात ना मूर्ख आहे तसं तर त्याच्यामागे नुसतं चिडून शिव्या देण्याचं नाही त्याच्यामागे ज्याला चिड येते मूर्ख वाटेल काहीतरी चार कारण मिक्स होऊन की आता काय डिस्क्राईब करू म्हणून मूर्ख शब्द म्हणतात जे थोडं मूर्ख आहे ते प्रमादाचं लक्षण आहे अप्रकाशो अप्रवृत्तीश्च प्रमादो मोह एव आणि मग मोह हे तामसिक लक्षण सांगितलं बरं मोह राजसिक ते नाही म्हटलंय लोभ राजसिक होता की आपण बालबच्चों के लिए और अजून मिळवून ठेव अजून प्रॉपर्टी घेऊन ठेव लोभ पण मोह म्हणजे माझ्या हे सुटायला नको माझ्याजवळ राहायला हवं आपण त्यांच्याजवळ जाऊन राहू आपण जर आता रोज 3 वेळा परफॉर्म करू आता कोणती भाजी करते आता काय खातो आहे आता कसं आहे टिकता ना सुनबाईचं कसं आहे आणि नातवंत असं आहे मावशीचं तसं आहे हे मोह ये मोह मोह के धागे धागे क्या करेंगे ये मोह मोह के धागे बांधणार आहे निर्मोही मोहन जाने इनका मोह करे ओरिजिनली निर्मोही है पण मन रे तू काहे न धीर धरे धैर्य सुटलं म्हणून काम नाही मोहामध्ये फसून गेलो हे तामसिक स्थिती लक्षण आहे चिपकून टाकणार एका जागी बसवणार आहे तेवढंच आहे तेच आहे माझंच आहे फक्त न सुटणारा आहे म्हणून तामसिक आहे सोडल्या नाही जात सोडतं नाही घेतल्या जात आपलं घर आपल्याचे सगळ्यात जास्त नुकसान काय आपलं शरीर सोबत मोहवणं हे सगळ्या मिळून सगळ्याचा शाप काय मिळणार मुख्य मोठा आपल्या शरीरासोबत मोहवल हे माझं आहे हे माझे केस आहे हा माझा चेहरा आहे हे माझे कपडे आहे माझ्याबद्दलची इमेज आहे हे माझे इम्प्रेशन आहे हे सग
सगळ्यात मोठं नुकसान शास्त्रांनी, संतांनी, गुरुंनी, देवानी एक गोष्ट की ह्याला माझा मान घेतला का बरा हे कारण मग झाली तू एवढीच झाली का ऊ गगन विशाल होती पूर्ण नदीनी समुद्रात पूर्ण मिसळून जाऊन आकर्षून घेतलं स्वतः की नाही मी एवढीच आहे बस मला नको आहे ते मस्त समुद्र लहलहून सगळीकडे वाहू शकली असती सगळे किनारे पाहून येऊ शकली असती सगळ्यांचा मस्त खेळू शकली असती पण समुद्रात जाऊनही स्वतःला साईडला ठेवून दिलाय बस नाही मी एवढी अशी म्हणून तिथपर्यंत पोहोचून परत आली नाही 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 तिच्या इतरांसोबत मिसळून जाईल इतरांसोबत नाही मिसळणार पगली तू एक होऊन जाशील सगळ्यांचा त्याच्यामुळे मोहला सगळ्यात मोठं नुकसान झालंय की शरीरासोबत स्वतःच्या शरीरासोबत मोह सोडावं लागणारच आहे मग किती दुःख होईल त्यावेळे जे सगळ्यात प्रिय वस्तू सोडावं लागेल तर साधं काही आवडता पेन हरवला ती क्लिप चांगली लागायची माझ्या केसांना बरोबर त्याचे जे बरोबर लेंथ होती तो नाही दिखाय ती हवी होती तर थोडी खंत जर वाटत असेल त्याची सगळ्यात प्रिय वस्तू झाली रोज आवडती लाडकी सगळ्यात ती जेव्हा सोडावं लागेल तर किती दुःख होईल किती जन्म फिरावा लागेल मग त्या पुन्हा तशी मिळावी तसं प्राप्त व्हावं म्हणून आता सोडते करणार कारण हे माझं नाही मग कार घेऊन आपले नाही देऊन दिले जे काय विकून टाकले घर ठीक आहे जे जिथे जसं आहे कभी तो खावे चना चबेला चखे कभी खीर खीर आंधी वाह वाह रे मौज फकीर आंधी मांग टंग के टुकड़ा खांदे चलते चाल अमीर आंधी वाह वाह रे मौज फकीर आंधी कभी तो ओढ़े शाल दुशाला कभी गुदड़ी चीरांदी वाह वाह रे मौज फकीरांदी कभी कभी मस्त मखमली चा दुशाला ओढून बसले आणि कधी फटकी फुट गोधडी जे जसा आहे तसा आहे फकीर म्हणजे योगी त्यांची मौज कशी कवी तो बैठे उच्च सिंहासन पर तर कभी गली अहिरांदी सिंहासनावर जाऊन बसलाय कधी कोणी मान सन्मान केला बसा बसा राजा मुकुट तुम्हारी सिरके चरणा पे रखता हूँ बैठो बैठो आणि कधी ते झालं ते नाटक संपलं की जाऊन कुठे गेलं अहिरांदी अहिर म्हणजे शेंड्या शेळ्या मेंढ्या हाकणारे गुराखी गल्लीत जाऊन बसून गेले चलो ठीक आहे जिथे आज पाठ टेकायला मिळेल तिथे सिंहासनी सोडलं ही सोडली दुशालाही सोडलं आणि फाटकी गोधडी सोडली वाह वाह रे मौज फकीर आंधी मोह नाही नसल्यामुळे मग मौज आहे हे बुल्लेशा नावाच्या अफगाण पाकिस्तान भारत बॉर्डर त्या भागात मुलतानी संत प्रदेशातले त्यांनी लिहिले खूप सुंदर अभंग आहे तो त्याचं सांगितला तो निर्मोही करणारा तर तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन हे अर्जुन तमोगुण के बढ़ने पर अंतःकरण व इंद्रियों में अप्रकाश कर्तव्य कर्मों में अप्रवृत्ति जो कराला होते नहीं करना और प्रमाद अर्थात व्यर्थ चेष्टा और निद्रा आदि अंतःकरण की वृत्तियां ये सभी उत्पन्न होती है आदि थंबव पुढच्या वेळेस हे तीन लक्षण झाले पुढच्या वेळेस हे वृत्ती निर्माण झाली पण मग त्याचा इफेक्ट काय होतं जीवनात त्यांनी काय होते मग वाईट का आहे किंवा चांगलं का आहे ते पुढच्या सुरुवात करू जय श्री कृष्णा.